राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना घेता त्या ठिकाणी प्रशासकाच्या रूपाने आपल्या राजकीय कार्यकर्त्यांची सोय करावी म्हणून प्रशासक नेमण्याचा अध्यादेश आघाडी सरकारने काढला होता। या अध्यादेशाच्या विरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यात आली, त्याचबरोबर त्याला विरोध करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यपालांना निवेदन देऊन वंचित बहुजन आघाडीचा या अध्यादेशाला आणि या नेमणुकांना विरोध असल्याचं ठामपणे तिथे नमूद केलं होतं। तरी देखील या अध्यादेशानंतर परिपत्रक आणि थेट ग्रामविकास मंत्र्याचं पत्र काढून जिल्हा परिषदेचे CEO आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यामार्फत आपल्या पक्षातील राजकीय व्यक्तींची सोय ही या ग्रामपंचायतीमध्ये व्हावी आणि लुटलो ग्रामपंचायत अशी योजना राबवून या ग्रामपंचायतीच्या लुटीचा परवाना देण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला होता। उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार काल उच्च न्यायालयाने थेट राजकीय व्यक्तीच्या नेमणुकीस विरोध केलेला आहे आणि दिलेले दिशानिर्देश जे आहेत त्याप्रमाणे आता प्रशासक नेमताना ती सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असावा असा दंडक घालून देण्यात आलेला आहे आणि सोबतच खाजगी व्यक्तीची जर नेमणूक केली असेल तर त्याची कारणं स्पष्ट करण्याचं सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे। आणि ह्या नेमणुका जरी झाल्या असल्या तरी त्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीन असल्यामुळे 27 तारखेला उच्च न्यायालय ह्या सर्व एकत्रित याचिकांवर जे निर्णय घेईल त्याला त्या अधीन असणार आहेत। त्यामुळे सरकारचा जो प्रयत्न होता की या ग्रामपंचायतीच्या मार्फत निवडून न आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना त्या ग्रामपंचायतीचं प्रशासक नेमावं आणि पर्यायाने त्या गावच्या ग्रामपंचायती आणि प्रशासन आपल्या पक्षाच्या ताब्यात ठेवावं हा जो प्रयत्न होता तो लोकशाही विरोधी होता, घटनेच्या विरोधातला होता आणि कायद्याच्या विरोधातला होता। त्यामुळे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याने या मनमानीला चाप बसलेला आहे।